महापालिकेत झालेल्या मारहाणीचं समर्थन करणार नाही, त्याची पक्षीय स्तरावर दखल घेतली जाईल, मात्र कामाची गरज नसताना 23 कोटी रुपयांची निविदा काढणाऱ्या प्रशासनाला तसं सोडणार नाही. लोकलेखा समितीकडे या संपूर्ण निविदा प्रकरणाची माहिती घेऊन संबंधित सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करायला लावणार आहे असं विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नगरसेवकांबाबत अवमानकारक उद्गार काढले त्यानंतर शाब्दिक वादावादी झाली, त्याची पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली होती. तपास तसेच न्यायालयात त्याचा निकाल होईल, मात्र सत्ताधारी भाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. शिंदे तसेच या गुन्ह्याशी काही संबंध नसलेले नगरसेवक अविनाश बागवे यांच्या घरी रात्री 2:30 ते 3 वाजता पोलीस गेले आणि चौकशी सुरू केली. ते काही दरोडा टाकणारे गुन्हेगार नाहीत, मात्र सत्ताधाऱ्यांचं ऐकत पोलीस काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप विखे पाटलांनी केलाय. तथाकथित या भ्रष्टाचारासंदर्भात किंवा या बाबतीमध्ये प्रशासनाची जी भूमिका होती त्या बाबतीमध्ये उद्भवलेलं जे प्रकरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या घडल्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये आमच्या पक्षाचे एक नगरसेवक त्याच्यामध्ये होते, परंतु दुर्दैवानं जे घडायला नको होतं ते घडलं आणि त्याचं समर्थन मी काही असं करत नाही. निश्चितच पक्षस्तरावर आम्ही शहर काँग्रेस अध्यक्षांकडून त्या बाबतीत अहवाल मागवलेला आहे, परंतु मुळातच प्रशासनानं ही 23 कोटीची निविदा का काढण्याची घाई करत होते हा खरं मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अजून प्रशासनाकडून येत नाही. आम्ही आता निविदा प्रक्रियेत मुळात रद्द करतो आहे हे मात्र मोठ्या आविर्भावाने सांगायचा प्रयत्न करतात. आमचा आक्षेप काय आहे की तुम्ही मुळातच हे 23 कोटीचं प्रकरण ही निविदा काढण्याची प्रक्रिया का सुरू केली होती, तर अर्थसंकल्पात तरतूद होती का आणि याला मान्यता ही निविदा काढण्याची प्रक्रियेसाठी सुरू करण्याबद्दल मान्यता कोणी दिली होती, या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या संपूर्ण झालेल्या प्रकारामध्ये जशी आमच्या नगरसेवकावर कारवाई झाली असेल त्याच पद्धतीने एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून ज्या आरोच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी उत्तर दिली गेली किंवा अंगावर धावून जाण्याचा प्रकार अधिकाऱ्याकडून घडला त्यांच्याबद्दल काय कारवाई करणार आहात प्रशासन, हा प्रश्न मला या महापालिकेच्या आयुक्तांना यासाठी विचारायचा आहे की हे सगळं प्रकरण आयुक्तासमोर घडलेलं आहे.